त्यांनी त्याच्यावर स्पष्टपणे सांगितलं की हे माझं स्टेटमेंट नाही आहे, हे ट्विटर हँडल माझंच नाही आहे आणि अशा प्रकारचं कुठलं स्टेटमेंट केलं नाही, म्हणून केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील स्पष्टपणे ही बाब या ठिकाणी मांडलेली आहे आणि कुणीतरी याच्यामध्ये आगीत तेल ओतण्याचं काम करत आहे. सर्वप्रथम मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना धन्यवाद देतो, त्यांचे आभारही आम्ही मानतो. कारण जे आज त्यांनी बैठक बोलवली, मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि त्यांचे गृहमंत्री आणि या जो काही गेल्या काही दिवसामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र यामध्ये जे काही घटना होत होत्या या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या जनतेला त्रास होऊ नये, त्याचबरोबर मराठी भाषेचा सन्मान आणि मराठी माणसांवर कुठलाही अन्याय होऊ नये अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारची आमची होती आणि गृहमंत्री महोदयांनी देखील या चर्चेमध्ये आणि मुख्यमंत्री कर्नाटक यांनी देखील ते मान्य केलं आणि दोन्ही राज्यामध्ये शांततेचं वातावरण, सौहार्दाचं वातावरण आणि कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये अशा प्रकारच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी दोन्ही राज्यांना दिल्या आणि त्यांनी त्यांच्या मगाशी आपल्या समोर मांडलेल्या भूमिकेमधून हे स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून तीन तीन मंत्री जे आहेत त्यांची कमिटी गठीत होईल आणि जे काही मुद्दे आम्ही मांडले, मराठी शाळा असतील, मराठी भाषा असतील, मराठी भाषा असेल, मराठी माणसांवर कार्यक्रम असतील, त्यांचे कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, होता कामा नये अशा प्रकारची भूमिका आम्ही स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण आहे, त्याचा कुठेही अवमान होऊ नये याची काळजी दोन्ही राज्यांनी घेतली पाहिजे अशी भूमिका देखील केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली आहे आणि ती कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी देखील मान्य केलेली आहे आणि आम्ही काही ट्विटरच्या बद्दल, काही त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्याशी चर्चाही केली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर. त्यांनी त्याच्यावर स्पष्टपणे सांगितलं की हे माझं स्टेटमेंट नाही आहे, हे ट्विटर हँडल माझंच नाही आहे आणि अशा प्रकारचं कुठलं स्टेटमेंट केलं नाही, म्हणून केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील स्पष्टपणे ही बाब या ठिकाणी मांडलेली आहे आणि कुणीतरी याच्यामध्ये आगीत तेल ओतण्याचं काम करत आहे. एक बार सर इसको कंप्लीट कर लीजिए हिंदी में, इसको हिंदी में कंप्लीट करिए. फेक ट्विटर अकाउंट का क्या मसला है, कौन लोग थे ये? जब ही हम लोगों ने पूछा कि आपके जो बयान, आपके स्टेटमेंट जो आ रहे हैं उससे वैसे नहीं आनी चाहिए, बोले हमारी बिल्कुल, मेरा स्टेटमेंट भी नहीं, मेरा हैंडल भी नहीं है और उसके ऊपर FIR करने वाले हैं. केंद्रीय गृहमंत्री जी के सामने वो बात रखी है और गृहमंत्री जी ने भी उन्होंने कहा है अभी थोड़ी देर पहले. और इसीलिए जो लोग ऐसे मामलों में कुछ कानून व्यवस्था बिगाड़ने की कोशिश कर रहे हैं उनके ऊपर FIR किया जाएगा, कानूनी कार्रवाई की जाएगी, क्योंकि ये जनता का मामला है, ये कानून व्यवस्था का मामला है और इसीलिए दोनों राज्यों ने तय कर लिया है. केंद्रीय गृहमंत्री जी ने सुझाव रखा है, उन्होंने सूचना की है कि दोनों राज्यों के तीन तीन मंत्री, एक कमेटी गठित होगी, एक IPS ऑफिसर होगा उसकी कमेटी होगी, ताकि कोई भी कानून व्यवस्था ना बिगड़े और छोटे छोटे जो मुद्दे हैं उसमें चर्चा होकर उसमें एकमत हो जाए और नागरिकों को तकलीफ ना हो.